आज राहुल गांधी जे भारत जोडो यात्रेला निघाले आहेत, मी मला विचारलं एका नाही ते त्याचा काय परिणाम होईल, मला पहिलं काँग्रेस छोडो जे काम सुरू झालेलं आहे त्याचा विचार तरी केला पाहिजे ना, जोडो नंतर करता येईल आपल्याला. असे हा निर्णय पक्ष नेतृत्व घेत आहे नाही उलट चांगली असे आज विश्वनेता म्हणून आदरणीय मोदी साहेबांची मान्यता आहे. एवढं सामर्थ्यवान आणि कर्तृत्ववान असं नेतृत्व ज्या पक्षाकडे आहे देशाला आहे त्या पक्षामध्ये यायला लोक इच्छुक असणारच आहे. आपण म्हणजे त्याचं स्वागतच आहे, पण तो निर्णय शेवटी त्या त्या जिल्ह्यातल्या पक्षा जिल्हाध्यक्षांनी, जिल्ह्यात नवीन पालकमंत्री मिळाले त्यांनी आणि प्रदेशाध्यक्षांनी घ्यायचा असतो. आम्ही फक्त शिफारस करू त्यांना. हां, माझ्या गाडून कोणी आलं नाही शिफारशी करता. नाही असं होणार नाही, कारण काय शेवटी मला वाटतं की काँग्रेसकडे नेतृत्व राहिलं नाही, डिसाईन झालेलं आहे. आज राहुल गांधी जे भारत जोडो यात्रेला निघाले आहेत, मी मला विचारलं एका नाही ते त्याचा काय परिणाम होईल, मला पहिलं काँग्रेस छोडो जे काम सुरू झालेलं आहे त्याचा विचार तरी केला पाहिजे ना, जोडो नंतर करता येईल आपल्याला. काँग्रेसला नेतृत्व नाही आहे आज पक्ष, अखिल भारतीय पक्षाचा अध्यक्ष कोण व्हावं याच्यामध्ये जी संधीपुंधी सुरू आपण जी पाहतो रोज सुरू आहे, लोकांनी कोणाकडे आशा नाही पाहिजे. मग आज देशाला मोदीजींशिवाय पर्याय नाही आहे, ही वस्तुस्थिती आहे. नाही मला असं आहे, माझं तर त्याच्यामध्ये स्पष्ट मत आहे की आज दुग्ध व्यवसाय जो आपण पूर्वी 70-80% सहकारी संघांकडे होता, 90% होता, आज किती टक्के दूध हाताळण्याची व्यवस्था आता सहकारी संस्थेकडे राहिली. जर आपण खाजगी संस्था, आता अमूल ही सहकारी संस्थाच आहे ना, अमूलसुद्धा ही गुजरात स्टेट कॉपरेटिव्ह डेअरी मिल्क फेडरेशन जे आहे त्यांचं, मग त्या तेच सगळ्यात मोठा दूध संघ आहे. आज त्यांच्याकडे आज त्यांनी त्यांच्या गुजरातबरोबर राज्यामध्ये सुद्धा इतक्या मोठ्या प्रमाणात दूध संग्रहण ते करतात. ती काय खाजगी संस्था नाही आहे, पण आपल्या राज्यातले सहकारी संघ जे आहेत आपल्या कार्यक्षेत्रातलं दूध हाताळण्यामध्ये काय त्यांना अपयश आलं हे तर सुद्धा त्यांनी विचार केला पाहिजे ना. सहकारी दूध संघांचं अपयश कारण त्याची त्याचा परिणाम शेतकऱ्यांनी का बघावा, शेतकऱ्या दुधाची किंमत मिळाली पाहिजे. आणि म्हणून मला वाटतं सरकारची काही भूमिका खाजगी क्षेत्राला प्रोत्साहन देण्याची अजिबात नाही, परंतु जिथे अशा अडचणी येतील, फ्लश सीझन आला, दूध स्वीकृती प्रश्न आले, तरी सरकार शेतकरी 100% दूध स्वीकारील. कुठे शेतकऱ्यांना आपलं दूध स्वीकारलं जात नाही दूध संघ बंद पडल्यामुळे किंवा ते व्यवस्थापित आहे ज्या पूर्वी होत्या त्या आता नाही आहेत, पण सरकारकडे सगळे पर्याय आहेत. मागेसुद्धा दूध जादा झाल्याच्यानंतर दूध भुकटी तयार करून शेतकऱ्याला दुधाचे भाव दिले पाहिजे, आपण 5 रुपये अनुदान दिलं होतं, काही दूध संघांनी त्या अनुदानाचा गैरवापर केला, शेतकऱ्यांपर्यंत ते पैसे दिलेच नाहीत, त्या दिलेल्या अनुदानाच्या रकमेचा एक प्रकारचा अपहार केला आहे दूध संघांनी, त्याचीसुद्धा चौकशी आदेश मी देतो आहे. आता